माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी मुंबई मेट्रो कारशेडच्या कामावरनं आणि कंत्राटांवरनं राज्य सरकारवर गंभीर आरोप केले. त्यानंतर आदित्य ठाकरेंच्या टीकेवर मंत्री दीपक केसरकरांनी सुद्धा खडेबोल सुनावले, त्यामुळे पुन्हा एकदा कारशेडचा मुद्दा तापणार असल्याचंच दिसतंय. जे आम्ही पहिल्यापासून बोलत आलेलो तेच सत्य होतं आणि सत्याचा आज मोठा विजय झालेला आहे. मेट्रो लाईन 6 कार डेपोचं काम कांजूरमार्गच्या ठिकाणी या वर्षापासून सुरू होतं. त्याच विषयाला जर आपण पकडलं तर मला वाटतं परवाकडे ही ई टेंडर नोटीस सगळीकडे आली होती. कांजूरमार्गच्या जी जागा आहे तिथे आम्ही इंटिग्रेटेड कार डेपो करत होतो. तुम्ही काय करत होता ते MMRDC सांगत होतं ना तुम्हाला आम्ही कोस्टल रोड बांधून देतो म्हणून, मग कॉर्पोरेशनचे पैसे त्याच्यावर का खर्च केले, त्याच्यामध्ये काय इंटरेस्ट होता हे सगळं बघितलं पाहिजे. त्यावेळेला 17-18% SSR वाढवून दिलेला आहे, मग आम्ही काय त्याच्यावर तक्रार केली का? मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी टोलवरून आक्रमक भूमिका घेतलेली होती, तसंच त्यांनी सत्ताधाऱ्यांना टोलमुक्त महाराष्ट्र या त्यांच्या घोषणेची आठवण देखील करून दिली होती. गेल्या आठवड्यात ठाण्यातले मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी टोल दरवाढीच्या विरोधात उपोषणही केलं होतं. त्यानंतर राज ठाकरेंनी सरकारला जाब विचारला होता, त्यामुळे पुन्हा एकदा टोलचा मुद्दा पेटण्याची चिन्ह निर्माण झालेली होती. पण आता हे प्रकरण टोल मार्गांवरच्या सुविधांवर येऊन पोहोचल्याचं दिसतंय.